चा, युनिट चार मधील दहावा धडा वर्ड बिल्डिंग म्हणजेच उंच अशी आपणास शब्दांची इमारत आज तयार केलेल्या शब्दांनी करायची चला मग आज किती शब्द शिकणार आहोत पाहूया ए क्वेश्चन मेक वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द लेटर्स गिवन बिलो पहा या ठिकाणी सुंदर असे तक्ते दिलेले आहेत आणि या तक्त्यांनी आपणास काही अक्षरही दिलेत त्यांचा उपयोग करून सुंदर असे सोपे शब्द तुम्हाला या ठिकाणी बनवायचे आहेत बघा देखील पहिल्या बॉक्समध्ये बी ए यन बॅन म्हणजे या ठिकाणी शब्द तयार करून दाखवला आहे ई एन -E डेन हे दुसऱ्या बॉक्समध्ये करून दाखवलं आहे तशाच प्रकारे आता आपल्याला हे चार्ट पूर्ण करायचं आहे बघा मी कशाप्रकारे पहिला तक्ता पूर्ण केला आहे बी ए एन बॅन करून दिलं आहे पुढे दिलेले शब्द पहा सीच्या पुढे आपल्याला ए आणि एन हे लावायचे म्हणजेच सी ए एन कॅन कॅन म्हणजे करू शकणे एफ एन फॅन फॅन म्हणजे पंखा पी ए म्हणजेच तावा आणि एम ए एन मॅन म्हणजे माणूस म्हणजे प्रत्येक अक्षराच्या समोर तुम्हाला ए आणि एन ही अक्षर लावून हे चार्ट म्हणजेच तक्ता या ठिकाणी पूर्ण करायचा होता अशा प्रकारे तुम्ही देखील तुम्ही हा व्यवस्थित तक्ता पूर्ण करा चला मग पुढचा तक्ता बघा डी ई एन डेन म्हणजे गुहा हे तुम्हाला दिलेलं आहे करून आता पुढचे सुद्धा ई आणि एन हे अक्षरं लावून तयार करायचे एच ई एन हेन म्हणजे कोंबडी एम ई एन मेन म्हणजे माणसे ई एन पेन म्हणजे लेखणी आणि टी ई एन टेन म्हणजे दहा पहा प्रत्येक अक्षरासमोर ई एन हे जोडून मी व्यवस्थित हा तक्ता जो दिलेला आहे तो पूर्ण केलेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा चार्ट कंप्लीट करा सर्व अक्षरांचा उपयोग करू नेक्स्ट पी आय म्हणजे टाचणी तुम्हाला त्या ठिकाणी ते कम्प्लीट दिलेलं आहे आता पुढे देखील आपल्याला टी बी आणि डब्ल्यू समोर आय आणि यन हे प्रत्येक अक्षर जोडायचे मग टी आय एन टीन म्हणजे डब्बा बी आय एन बीन म्हणजे देखील छोटासा डब्बा आणि लास्ट डब्ल्यू आय एन विन विन म्हणजे जिंकणे अशा प्रकारे हे सर्व शब्द तुम्ही तयार केल्यानंतर तक्त्याने पुढचा चार्ट बघूया सी ओ टी कॉट म्हणजे पलंग हा तुम्हाला शब्द दिलेला आहे आता ओ आणि टी हे अक्षर वापरून आपल्याला हॉट आणि नॉट शब्द बघा एच ओ टी हॉट हॉट म्हणजे गरम आणि एन ओ टी नॉट म्हणजेच नाही हे शब्द देखील मी तक्त्यात पूर्ण केलेत आणि लास्ट तक्ता या एन फन म्हणजे मज्जा हा तुम्हाला दिलेला आहे करून तयार आता त्याचप्रमाणे तुम्हाला पुढील शब्द आर यस आणि बी पासून करायचे आर यू यन रन म्हणजे धावणी यस यू एन सन म्हणजे सूर्य आणि बी यू एन बन म्हणजे पाव अशा प्रकारे या ठिकाणी जे शब्द दिले हे सर्व तक्त्यातील शब्द तुम्हाला वहीत देखील लिहून काढायचे आहेत आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया लुक लिसन अँड एन सर्कल द ऑड वर्ड तुम्हाला या ठिकाणी पूर्ण असा सुंदर चार्ट दिसत आहे या चार्टमध्ये सर्व शब्द दिसत आहेत प्रत्येक रोमध्ये जे शब्द दिलेत त्यामधला तुम्हाला पहिले शब्द सर्व बघून वाचायचे ऐकायचे आणि जो वेगळा आहे त्याला वर्तुळ करायचे चला मग बॅट बोट बेड बट हॅट बघा पुढील सर्व चार शब्द हे बीचे होते म्हणजे बीने सुरुवात होणार आहे बट हॅट इज नॉट स्टार्ट विथ द लेटर बी हे hey, यच yes, या अक्षराने सुरू होत आहे म्हणून तो वेगळा आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना सर्कलसुद्धा करून दाखवले चला पुढचे शब्द बघूया सन लॉक सॅक सोप स्कूल व्हेरी गुड लॉक इज द करेक्ट म्हणजे लॉक हा शब्द यल अक्षराने सुरू होतो बाकीचे सर्व ने म्हणून या ठिकाणी लॉकला वर्तूळ केलंय नेक्स्ट रो लॅडर लीफ रोज लेमन अँड लीक इन दिस रो द रोज इज स्टार्ट विथ द लेटर आर बट ऑल द वर्ड्स लॅडर लीफ लेमन अँड लीप आर स्टार्टेड विथ द लेटर यल दॅट्स वाय रोज इज द ऑडवन सो आय सर्कल इट नेक्स्ट कॉक कॅट डॉग क्लॅप कॅन या ठिकाणी कॉक कॅट क्लॅप आणि कॅन हे सर्व सीने इंग्रजी अक्षराने सुरू होतात परंतु डॉग हा डी ने होतो म्हणून मी त्या ठिकाणी वेगळा असं वर्तुळ करून मॅन नेस्ट मंकी मिरर तुम्हाला लगेच लक्षात येतील मॅन मैं, मंकी मँगो मिरर हे यमने सुरू होतात परंतु नेस्ट हा शब्द यन या इंग्रजी अक्षराने सुरू होतो तो वेगळा असल्यामुळे तिथे सर्कल केलाय फन फॅट फोर ग्लास फॅन इन फन फॅट फोर अँड फॅन आर स्टार्टेड विथ द लेटर एफ अँड ग्लास इज स्टार्टेड विथ द लेटर जी सो दॅट्स वाय दिस इज ऑड वन अँड आयस अँसर के इट नेक्स्ट रो पेन पेन्सिल पॉट सॅक पॅन पहा या ठिकाणी पेन पेन्सिल पॉट आणि पॅन हे सर्व पी या इंग्रजी अक्षराने सुरू झालेत परंतु सॅक हे यश या अक्षराने सुरू झाल्यामुळे ते वेगळं आहे आणि त्या ठिकाणी त्याला मी त्यासाठी की ऑड म्हणून वर्तुळ करून दाखवलं आहे नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला शब्दसंग्रह वाढला असेल माझे असे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी संस्कार मुतीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब बटनवर क्लिक करा बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या नेहमी प्रतिक्रिया कळवत जा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच मी खूप खूप तुमची आभारी आहे